आपल्या शाळेचा पहिला दिवस आपण साजरा करीत आहोत. आज या ठिकाणी शाळेमध्ये आपल्या म्हणजे परभणी शहरामध्ये आज पहिला दिवस आहे. तर आम्ही काल शाळेत सर्व विद्यार्थिनींना सूचना दिली होती की तुमचे केवळ 40 मिनिटाचे 4 तास होणार आहे. त्याप्रमाणे त्यांची शाळा सकाळी 9 ते 12:15 होणार आहे. पहिल्या अर्ध्या तासामध्ये सर्व विद्यार्थिनींची ऑक्सोमीटर, त्यांची ताप ह्या दोन्हीही सर्व विद्यार्थी तपासण्यात आल्या. तत्पूर्वी सर्व विद्यार्थिनीला आपल्या हाताचा, कारण त्या ऑक्सोमीटरला बोट लावावं लागतं, त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थिनीचं सर्वप्रथम सॅनिटायझर लावून हातं त्यांची निर्जंतुक केले. सर्व मुलींना सूचनाही दिल्या की वर्गामध्ये जात असताना आम्ही सर्व बाहेर आणि वर्गात जाईपर्यंत डॉट्स केलेले, तर त्या चुन्याच्या रेषेवरच त्यांनी उभं राहावं, जेणेकरून त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्स राहील. आजपर्यंत जेवढे आमच्या शाळेत विद्यार्थिनी आल्या, 35 विद्यार्थिनी, त्यापैकी कोणालाही ताप नाही किंवा त्यांचं ऑक्सिमीटर कमी नाही. त्यांना सर्व विद्यार्थ्यांनी कल्पना दिलेली आहे की तुम्हाला आज डब्बा घरूनच खाऊन यावं लागेल आणि पाणी पिण्यासाठी स्वतःची बॉटल लागेल. आमच्या शाळेत आज आलेल्या सर्व विद्यार्थिनींनी आपल्या आपल्या पालकांचे संमतीपत्र घेऊनच त्या आल्या होत्या, किंवा एखाद दुसरी जर आली नसेल तर आम्ही त्यांच्या पालकांना बोलावून घेतलेले आणि त्या ते आल्यानंतरच त्यांना शाळेत सोडण्यात येईल. तर सर्व विद्यार्थिनींचा एवढा मोठा प्रतिसाद पाहून आमच्या शाळेला आम्हाला सर्वांनाही अतिशय आनंद झाला की शासनानं 10वीच्या विद्यार्थिनीला लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. त्याबद्दल आम्ही सर्वांचे हार्दिक आभार मानतो.